नमस्कार, मी अनुजा। काही वेळापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि त्याचं घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांचंच आहे, त्यामुळे शरद पवार यांना हा बसलेला एक खूप मोठा झटका आहे आणि महाविकास आघाडीचा विचार करता बॅक टू बॅक हा बसलेला दुसरा झटका आहे। कारण की गेल्या वर्षी सुद्धा याच फेब्रुवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी 2023 ला, केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिलेला होता की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांचं, त्यामुळे त्यावेळेला ठाकरेंना बसलेला हा झटका आणि त्याला वर्ष होत नाही तोच असाच पद्धतीने महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या गटाला म्हणजे शरद पवार यांना हा बसलेला झटका आहे। आता केंद्रीय निवडणूक आयोगाने हा जेव्हा निकाल शिवसेनेच्या वेळेला दिलेला होता तेव्हा त्याच्यावर हाच आक्षेप घेण्यात आलेला होता की केवळ आणि केवळ आमदार खासदारांचं बहुमत लक्षात घेऊन हा निकाल दिलेला आहे, इतर गोष्टी म्हणजे पक्षाच्या संघटनेत नेमकं बहुमत कोणाकडे आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं, हा आक्षेप घेण्यात आलेला होता। त्यामुळे हा प्रश्न पडतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात सुद्धा अशाच पद्धतीने निकाल हा देण्यात आलेला आहे का? शिवसेनेच्या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात असेल की पक्षाची घटना, तेव्हा त्या घटनेमध्ये करण्यात आलेले बदल यावरून खूप वादंग झालेला होता। सबमिट करण्यात आलेले ऍफिडेव्हिट्स हे पाहण्यात आले नाहीत, याच्यावरनं वाद झालेला होता, याच्यावरनं आक्षेप घेण्यात आलेले होते। त्यामुळे ही गोष्ट महत्वाची ठरते की राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुद्धा निकाल हा कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे, ज्यातला खरं तर ही ऑर्डर आता आलेली आहे, पण या ऑर्डरमधला अतिशय महत्वाचा फॅक्टर ठरलेला आहे तो म्हणजे की केंद्रीय निवडणूक आयोगाने याच्यामध्ये म्हटलेला आहे की ते का फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात नाही तर अलीकडेच ते का पक्षाच्या घटना असेल, ऑर्गनायझेशनल विंग मधले इलेक्शन असतील या गोष्टीकडे ते का लक्ष देऊ शकत नाहीये, त्याच्यातली काय मुद्दे आहेत जे इलेक्शन कमिशनने इथे राष्ट्रवादीच्या प्रकरणात म्हटलेले आहेत हे मला सगळ्यात पहिले तुमच्या समोर ठेवायचं आहे। आणि त्याच्यानंतर अर्थातच तीन महत्वाचे फॅक्टर्स, एक म्हणजे की पक्षाची घटना, पक्षाची ध्येय आणि धोरणं, आणि तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे बहुमत, या संदर्भात इलेक्शन कमिशनने काय म्हटलं हे सुद्धा सांगणार आहोत। पण सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे की इलेक्शन कमिशनने आपल्या ऑर्डरमध्ये जो 136वा मुद्दा म्हटलेला आहे तो अतिशय महत्वाचा ठरतो, ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की वेन डेमोक्रेटिक इलेक्शन गेट रिप्लेस्ड बाय अपॉइंटमेंट ऑर वेन द इलेक्शन आर हेल्ड कॉन्ट्ररी टू द प्रोव्हिजन्स ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्यूशन or when the elections are held in an opaque or obscure manner without disclosing the notifications, the electoral college, the place of election, etc., the result is that the party becomes a private fiefdom of a single person or group of selected individuals and the party is run like a private enterprise। हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे या ऑर्डर मधला। इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की डेमोक्रॅटिक पद्धतीने जे इलेक्शन होणं अपेक्षित आहे कुठल्याही पक्षाच्या संघटनेतले, म्हणजे लोकशाही पद्धतीने होणं जे इलेक्शन अपेक्षित आहे ते जेव्हा नियुक्त्या ही गोष्ट जेव्हा त्याची जागा घेते, नियुक्त म्हणजे काय, तर एक व्यक्ती आहे ती सांगणार की अमुक अमुक व्यक्ती ही या पदावर, दुसरी व्यक्ती त्या पदावर, इलेक्शन नसणार आहेत त्याच्यामध्ये, की तुम्ही अर्ज घेणार लोकांचे, मग त्याच्यातनं वोटिंग होणार, मतदान होणार आणि मग व्यक्ती निवडून जाणार, ही लोकशाही पद्धत न अवलंबवता जेव्हा तिकडे अपॉइंटमेंट्स केल्या जातात तर ही चुकीची पद्धत आहे। आणि मुद्दात येतात त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की हे पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात जाऊन केलेली जेव्हा ही कृती ठरते तेव्हा ती एका प्रायव्हेट एंटरप्राईज नुसार चालणारा तो पक्ष बनतो, एका व्यक्ती किंवा काही ठराविक लोकांमार्फत चालणारी ती प्रायव्हेट एंटरप्राईज ठरते असं सुद्धा याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। सच सिच्युएशन ऑल्सो लीड टू द पार्टी वर्कर्स हु आर ऍट द बॉटम ऑफ द पिरॅमिडल हायरार्की टू लूज टच विथ द अपेक्स लेवल ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह। अशा पद्धतीने जर गोष्टी घडल्या तर मात्र पक्षाचं जे एक हायरार्की बनलेली असते, एक रचना जी झालेली असते त्याच्यामध्ये जे सगळ्यात खालच्या पातळीवर काम करणारे असतात, कार्यकर्ते असतील, अजून जे खालच्या पातळीवर काम करणारे जे असतात त्या पक्षातले, त्यांचं जे अपेक्स बॉडी असते म्हणजे पक्षाच्या सर्वात सर्वोच्च पदावर बसणारे जे नेते मंडळी असतात त्यांच्यासोबत एक प्रकारे त्यांचा जे कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांचा जो संपर्क राहणं अपेक्षित असतो तो अशा पद्धतीमुळे राहत नाही, तो तुटतो, हे सुद्धा याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। पण हा मुद्दा फार महत्वाचा आहे कारण की अशाच पद्धतीने कोणाची खासगी मालमत्ता नाही, ही कोणाचे प्रायव्हेट कंपनी आहे का, अशा पद्धतीचे आरोप हे काही पक्षांवर होत आलेले आहेत। आज इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर मध्ये हा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतोय की जर लोकशाही पद्धतीने इलेक्शन होत नसतील, त्याची जागा जर नियुक्त्या घेत असेल तर अशा वेळेला रिझल्ट इज दॅट द पार्टी बिकम्स अ प्रायव्हेट फ्रीडम ऑफ अ सिंगल पर्सन ऑर ग्रुप ऑफ सिलेक्टेड इंडिव्हिज्युअल्स अँड द पार्टी इज रन लाईक अ प्रायव्हेट एंटरप्राईज। हा खूप महत्वाचा मुद्दा आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणातला जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनने हे म्हटलेलं आहे। त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की
का ते पक्षाची घटना आणि पक्षातलं संघटनात्मक पातळीवर जे बहुमत असतं ते का लक्षात घेऊ शकत नाही, कारण त्यांचं इथे म्हणणं आहे की पॉलिटिकल पार्टीज आर इदर नॉट होल्डिंग रेग्युलर ऑर्गनायझेशनल इलेक्शन ऑर नॉट होल्डिंग डेम ऍज पर पार्टी कॉन्स्टिट्यूशन ऑर हॅव अमेंडेड देअर कॉन्स्टिट्यूशन इन सच अ मॅनर दॅट इलेक्शन हॅव टर्न्ड इन टू अपॉइंटमेंट. म्हणजे काय, तर राजकीय पक्ष एक तर रेग्युलर पद्धतीने नियमित पद्धतीने जो काही ठराविक कार्यकाळ असतो एखाद्या पदावर त्या व्यक्तीने राहण्याचा आणि त्याच्यानंतर इलेक्शन घेणं अपेक्षित असतं, तर नियमित पद्धतीने ज्या निवडणुका होणं अपेक्षित असतं संघटनात्मक पातळीवर, एकतर त्या नियमित पद्धतीने इलेक्शन घेतल्या जात नसतील, एकतर त्या पक्षाच्या घटनेनुसार इलेक्शन घेतल्या जात नसतील, किंवा पक्षाच्या घटनेमध्ये अशा पद्धतीने बदल केले जात असतील जेणेकरून ते इलेक्शन्स नाही तर त्या नियुक्त्या ठरत असतील. तर हे एक प्रकारे असं त्यांनी म्हटलेलं आहे की सच ऍक्शन्स ऑन द पार्ट ऑफ द पॉलिटिकल पार्टीज नॉट ओनली अफेक्ट द कमिशन स्कोप इन अप्लाइंग द टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्यूशन इन ऍडजुडिकेटिंग द डिस्प्युटेड केसेस बट ऑल्सो renders ineffective the application of test of majority in the organizational wing of the party. म्हणजे काय, तर पुन्हा एकदा सांगते, इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की ते का पक्षाची घटना आणि पक्षाची संघटनात्मक पातळीवरचं बहुमत पाहू शकत नाहीत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की काही वेळेला जेव्हा अशा पद्धतीने डिस्प्युट्स आमच्याकडे येतात तेव्हा आमच्या नजरेत काय येत आहे की एकतर नियमित पद्धतीने संघटनात्मक पातळीवर निवडणुका होत नाहीयेत, किंवा त्या निवडणुका पक्षाच्या घटनेला अनुसरून होत नाहीयेत, किंवा पक्षाच्या घटनेमध्ये अशा पद्धतीने पक्षाची घटना किंवा निवडणूक पद्धतीमध्ये अशा पद्धतीने बदल केले जात आहेत की त्या निवडणुका नसून त्या नियुक्त्या ठरतायत. अशा वेळेला इलेक्शन कमिशनचा जो स्कोप असतो पक्षाची घटना आणि ऑर्गनायझेशनल विंग मधला सपोर्ट पाहण्याचा तो थांबतो असं सुद्धा इथे इलेक्शन कमिशनने म्हटलेलं आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे इलेक्शन कमिशनने एक प्रकारे सांगणं की ते का पक्षाची घटना आणि ऑर्गनायझेशनल विंग मधला सपोर्ट पाहत नाहीयेत. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की वी होप दॅट ऑल पॉलिटिकल पार्टीज शॅल टेक नोट ऑफ द अबव अँड अडॉप्ट good disclosure practices of said organization elections within the internal structure. The commission advises political parties to consider voluntary wider public disclosures of party constitution amendments thereof if any internal electoral steps such as publication of electoral college, dates of elections, time and venue of elections of different tiers, candidates and compliant redressal mechanism within their organization and list of elected office bearers, etc. Such disclosures on their website shall keep the most valuable stakeholders of our electoral democracy, that is electorate at larger duty informed. So basically त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की आम्ही आशा करतोय किमान या सगळ्या ऑब्झर्वेशन नुसार आणि आता जे आम्ही सगळं म्हणणं मांडलेलं आहे म्हणजे या ऑर्डरमध्ये जे इलेक्शन कमिशनने म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही आशा करतोय की पक्षाची घटना असेल, पक्षामध्ये होणाऱ्या निवडणुका असतील, त्या कशा पद्धतीने घेतल्या जात आहेत, त्या कुठे घेतल्या जात आहेत, कुठल्या वेळेला घेतल्या गेलेल्या आहेत, कशा पद्धतीने घेण्यात आलेल्या आहेत, त्याच्यात कोण निवडून आलेला आहे, या सगळ्या गोष्टी त्या त्या राजकीय पक्षांनी पब्लिक डोमेनमध्ये ठेवाव्यात. म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर किमान या सगळ्या संदर्भातली माहिती असायला हवी असं सुद्धा त्यांनी इथे अपेक्षा ठेवलेली आहे की त्याचा पब्लिक डिस्क्लोजर व्हावं. म्हणजे फक्त त्या पक्षापुरता मर्यादित नसल्या पाहिजे, तर तुम्ही ते खरोखर लोकशाही पद्धतीने घेतलेलं आहे हे दिसून पण त्या लोकांना यायला हवं. त्याच्यासाठी तुम्ही त्या पब्लिक डोमेन मध्ये ठेवा की तुमच्या पक्षाची घटना काय आहे, तुम्ही त्या पक्षामध्ये निवडणुका घेतायत तर त्या कशा पद्धतीने घेतात, कधी झाल्या त्या निवडणुका, कोण त्याच्यात निवडून आलं, कुठल्या वेळेला झाल्या, या सगळ्या गोष्टी सुद्धा पब्लिक डिस्क्लोजर त्याचं झालं पाहिजे अशी अपेक्षा इकडे इलेक्शन कमिशनने व्यक्त केलेली आहे. हा अतिशय मुद्दा महत्वाचा ठरतो आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणातला जो इलेक्शन कमिशनने निकाल दिलेला आहे त्या संदर्भामध्ये. आता राहता राहिला प्रश्न तो म्हणजे की इलेक्शन कमिशनने मग सरतेशेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना काय काय गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. त्यातला पहिला मुद्दा येतो तो म्हणजे पुन्हा एकदा की याच्यामध्ये पक्षाची घटना म्हणजे पक्षाच्या घटनेसोबतच खरं तर टेस्ट ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पक्षाची ध्येय धोरणं याच्या संदर्भात, पक्षाची ध्येय उद्दिष्ट काय आहेत याच्या संदर्भात ही जी टेस्ट आहे त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने काय म्हटलंय. तर इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की Neither of the two factions has made any substantial claim that their faction has been following the aforesaid aims and objects and that the other faction was not. Therefore, the application of this test will not lead to any conclusion. या टेस्ट पर्यंत इलेक्शन कमिशन पोहोचूच शकले नाहीये, म्हणजे त्याच्या
पूर्णत्वापर्यंत जाऊ शकलेली नाहीये, यासाठी कारण की दोन्ही फॅक्शन्स दोन्ही गट जे आहेत ते एक प्रकारे हे सिद्धच करू शकलेले नाहीयेत की नेमकं त्यांच्यापैकी कुठला गट हा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल करतोय हे कुठलाही फॅक्शन ठरवू शकत नसल्यामुळे, म्हणजे दाखवू सिद्ध करू शकत नसल्यामुळे आम्ही त्या टेस्टच्या निष्कर्षापर्यंत या केसमध्ये जाऊ शकत नाही आहोत, हे त्यांचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे की टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्यूशन. तर या संदर्भामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की विथ रिस्पेक्ट टू द रिस्पॉन्डंट इट इज सीन दॅट हिज ग्रुप हॅड एक्सपेल्ड अ पिटिशनर अँड अदर MLA सपोर्टिंग हिम विदाउट अधेरिंग टू द प्रोव्हिजन ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्यूशन. ऑन द अदर हँड द रिस्पॉन्डंट क्लेम दॅट द पिटिशनर वॉज इलेक्टेड एज द पार्टी प्रेसिडेंट बाय द पार्टी MLAs विच अगेन वॉज नॉट एज पर द प्रोव्हिजन ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्यूशन. In view of the above, the test of party constitution cannot be applied by this commission in determining the present dispute as both the factions have been found to be violating the provisions of the party constitution. दोन्ही गटांनी एक प्रकारे पक्षाच्या घटनेचा उल्लंघन केलेला आहे असं आम्हाला दिसून येत आहे. With respect to the respondent, it is seen that the group had expelled the petitioner and other MLAs. म्हणजे एका ग्रुपने जे याचिका करते आहेत त्यांना पक्षातनं काढून टाकलेलं आहे आणि इतर म्हणजे इथे कोण येतं, शरद पवार गटाने अजित पवारांना सुद्धा पक्षातनं काढून टाकलेलं होतं आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांना पाठिंबा देणारे आमदारांना सुद्धा पक्षातून काढून टाकलेलं होतं. पक्षाच्या घटनेला अनुसरून ही कृती नाही, पक्षात ज्या घटनेतल्या तरतुदी आहेत त्याला अनुसरून ही कृती नाही असं इथे इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे. त्यामुळे इथे सुद्धा शरद पवार गटाने एक प्रकारे उल्लंघन केलेलं आहे पक्षाच्या घटनेचं. तर दुसरीकडे अजित पवार गटाने सुद्धा एक प्रकारे आपण पक्षाचे अध्यक्ष आहोत हे आमदारांच्या जोरावर सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे सुद्धा पक्षाच्या घटनेचं उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी पक्षांचं उल्लंघन केल्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ठरवू आम्ही शकत नाही दोघांनी त्याचं व्हायोलेशन उल्लंघन केल्यामुळे. आता राहता राहिला मुद्दा तो म्हणजे टेस्ट ऑफ मेजॉरिटीचा. मेजॉरिटीच्या संदर्भात इथे इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की इन द प्रेझेंट केस द कमिशन इज ऑफ कन्सिडर्ड व्ह्यू दॅट इट इज द टेस्ट ऑफ मेजॉरिटी विच विल यिल्ड अ रिलायबल आउटकम इन द फॅक्ट्स अँड सर्कमस्टेन्सेस ऑफ दिस केस. म्हणजे या केसमध्ये मग सरते शेवटी आम्ही पुन्हा एकदा मेजॉरिटी बहुमत याच गोष्टीवर आम्हाला यावं लागलेलं आहे कारण की आधीच्या दोन टेस्ट या केसमध्ये फेल ठरत आहेत. This commission will now proceed ahead with the application of the test of majority in the organizational and legislative wings of the party to effectively determine as to which if the two factions is the nationalist congress. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि घडाळ हे चिन्ह कोणाकडे जाणार हे ठरवण्यासाठी आम्ही बहुमत हाच फॅक्टर लक्षात ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनल सपोर्ट हा वादात सापडलेला होताच, पण बहुमत काय पाहण्यात आलेलं आहे तर पुन्हा एकदा आमदारांचं. तर याच्यामध्ये जे आकडे समोर आणण्यात आलेले आहेत त्याच्यानुसार फायनली हा आकडा समोर आलेला आहे की नेमके कुठले आमदार आणि कुठले खासदार, विधान परिषदेतले आमदार, विधानसभेतले आमदार, राज्यसभा लोकसभेतले खासदार, ही बायफर्केशन जे करणं गरजेचं होतं ते याच्यातनं समोर येताना पाहायला मिळतं. ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 41 आमदारांचा पाठिंबा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. अजित पवार यांना 41 आमदारांचा पाठिंबा मिळालेला आहे, वेरस शरद पवार यांच्याकडे केवळ 15 आमदारांचा पाठिंबा आहे. पण याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे तो म्हणजे की 5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी आपला पाठिंबा असल्याचे अफिडेव्हिट सबमिट केलेले आहेत. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे की विधान परिषदेत कोण कोणासोबत आहे, तर 5 आमदार विधान परिषदेतले हे अजित पवारांसोबत आहेत आणि 4 आमदार हे शरद पवारांसोबत आहेत. खासदारांचा विचार करायचा झाला तर 2 खासदार हे अजित पवारांसोबत आहेत लोकसभेतले आणि 4 लोकसभेचे खासदार हे शरद पवारांसोबत आहेत. पण इथे सुद्धा एका आमदाराने दोन्ही बाजूंनी आपला पाठिंबा असल्याचे अफिडेव्हिट दाखवलेले आहेत, त्यामुळे ते कदाचित इनव्हॅलिड ठरलेलं असावं. तर राज्यसभेमध्ये सुद्धा 1 खासदार अजित पवारांच्या बाजूने आणि 3 खासदार हे शरद पवार यांच्या बाजूने दाखवण्यात आलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन सुद्धा आमदार आहेत. नागालँडमधल्या 7 आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला, एकाही आमदाराने शरद पवारांना पाठिंबा दर्शवला नाही. झारखंडमधल्या सुद्धा एका आमदाराने अजित पवारांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि केरळमधले जे 2 आमदार आहेत त्यांनी मात्र शरद पवार यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. तर या एकूण जर आपण ही आकडेवारी पाहिली तर या जोरावर हा निकाल जो आहे तो देण्यात आलेला आहे अजित पवार यांच्या बाजूने, कारण त्यांच्या बाजूने जास्त समर्थन जे आहे ते मिळालेलं याच्यामध्ये पाहायला मिळतं. तर हे सगळे महत्वाचे फॅक्टर्स आहेत इलेक्शन कमिशनने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या संदर्भात त्यांनी जी ऑर्डर ही समोर आणलेली आहे, जाहीर केलेली आहे,
त्यातले हे महत्वाचे फॅक्टर्स होते. अर्थात ही खूप मोठी ऑर्डर आहे, जवळपास 125 ते 150 पानांची ही ऑर्डर आहे. त्यातले हे महत्वाचे मुद्दे घेऊन आम्ही तुमच्या समोर ठेवलेले आहेत. येत्या काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणाचा या संदर्भातले प्रत्येक मुद्दे तुमच्या समोर आम्ही ठेवणार आहोत. या निकालाचा राजकीय दृष्ट्या कसा परिणाम होणार या संदर्भातले सुद्धा विश्लेषण मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता. या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती सुद्धा तुम्हाला mumbaitak.in या आमच्या वेबसाईटवर वाचता येणार. त्यामुळे अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.